गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची नाही। ही घटना घडल्यानंतर सरकारला माहीत नव्हतं असं नाही, इंटरनेट बंद असल्यामुळं ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे आली नाही, परंतु इंटरनेट चालू झाल्यानंतर हळूहळू या घटना पुढे आला। ही 1.5 महिन्यापूर्वीची घटना, गव्हर्नरनी त्याचा रिपोर्ट होम मिनिस्ट्रीला दिला का? दिला असेल तर मग त्याच्याबद्दलची कारवाई का करण्यात आली नाही, किंवा तो दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला का? आणि एका जवानाची पत्नी या पद्धतीची परिस्थितीला सामोरं जात असेल तर मग देशातला कायदा कुठं चाललेला आहे? हे आता देशातल्या लोकांनी उघड्या डोळ्यानं बघतायत की एका बाजूला लोकशाहीचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा घटना घडतायत। मला वाटतंय त्याचं उत्तर ते देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे। किमान संसदेत चर्चा त्याच्यावर घडवावी, कोण दोषी असतील त्यांच्यावर काय कारवाई करणार, पुढच्या काळामध्ये या घटना घडू नयेत यासाठी काय उपाययोजना करणार, किमान याची चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे। काल विधानसभेत तू जी चर्चा मागितली ती दिली नाही, नाही हा विषय चर्चेत आणायचा नाही, जेणेकरून आपलं पाप या ठिकाणी समोर येणे हा उद्देश आहे। नाही, सन्माननीय खरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय राहुलजी असतील, वेणुगोपालजी असतील आणि एच के पाटील साहेब या सगळ्यांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या 20-25 लोकांची एक विस्तृत बैठक, जवळजवळ 3.5 तास ही बैठक चालली आणि एकूण राज्यामधली राजकीय सद्य परिस्थिती आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, देशातलं एकूण वातावरण, आता मणिपूरची घटना आपण बघतोय दुर्दैवी घटना, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे या संदर्भातली एक विस्तृत चर्चा, काही सूचना असतील, काही माहिती असेल, ही पक्षश्रेष्ठी म्हणून त्यांनी सगळी माहिती घेतली आणि एक प्लॅन पुढच्या काळातला तयार केला, ज्याचा उल्लेख वेणुगोपालजींनी पत्रकार परिषदमध्ये केला की पदयात्रा असेल किंवा एक सगळे मिळून नेते मंडळी काँग्रेसचे राज्यभर फिरतील अशा पद्धतीचा एक प्लॅन तयार होईल, तो अधिवेशन झाल्यानंतर सन्माननीय प्रदेशाध्यक्ष तो तयार करतील आणि मग त्या पद्धतीनं आम्ही राज्यभर काँग्रेस म्हणून या ठिकाणी जाऊ। ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे समाजाने आज त्या पद्धतीने उत्तर मिळतात? नाही, मला वाटतंय काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत असं शासनाने ठरवलेलं आहे, आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा विषय असेल, शिक्षक भरतीचा विषय आहे की आज राज्यामध्ये अनेक शाळा चालू झाल्या परंतु शिक्षक भरती त्या ठिकाणी नाही आहे। या परवा दुर्दैवानं रायगडमध्ये झालेली घटना त्याच्यावर आता चर्चा सभागृहामध्ये होईल, परंतु अनेक विषय आहेत की ज्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि सर्वात दुर्दैवी निर्णय परवाच्या बजेटमध्ये झाला की विरोधी पक्षाच्या आमदारांना 0% निधी देणे, म्हणजे मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे कधी झालं नसेल की फक्त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 25 आणि 50-50 कोटी, काही मतदारसंघात 100-100 कोटी रुपयाचा निधी दिला गेला। आता पुरवणी मागण्यांची चर्चा येईल त्यावेळी आम्ही त्याचा उल्लेख करू, परंतु राज्य म्हणून ज्यावेळी हे सगळी मंडळी नेतृत्व करतात, मतदारसंघाचं नेतृत्व करतात का राज्याचं करतात असा प्रश्न पडतो। ज्यावेळी मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, मंत्री असतात, ते राज्याचे असतात, परंतु आता फक्त 200 मतदारसंघाचं सरकार असं साधारणपणे वातावरण या राज्यामध्ये होताना दिसतंय आणि म्हणून ती आकडेवारी जी काय ती आम्ही आता अधिवेशनात निश्चितपणे मांडू की कशा पद्धतीनं एक 100% झुकतमाप सत्ता आहे ती झुकतमाप देणं अभिप्रेत आहे, परंतु 100% झुकतमाप हे सत्ताधारी आमदारांना आणि विरोधकांना काहीच नाही हे मला वाटतंय चुकीचं आहे। मला वाटतं पोलिसांनी त्याच्याबद्दल योग्य ती दक्षता घेणं अभिप्रेत आहे, पोलिसांनी
अशा घटना राज्यामध्ये घडू नयेत यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. सतर्कता आणि इंटेलिजन्स हा गोळा केला पाहिजे, कायम तो राहिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते. नाही म्हणून आता हे वातावरण दूषित कोण करतंय, कशासाठी करतंय ह्याचा अभ्यास केला पाहिजे आणि पोलिसांनी त्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करण्याची भूमिका घेतली पाहिजे. काही समीकरणं बदलताना दिसत आहेत, त्यात हसन मुश्रीफ यांनी 4 दिवसापूर्वी एक मोठं वक्तव्य केलं, सतीश पाटील आणि आमची दोस्ती कायम राहायची असेल तर त्यांना आमच्यासोबत यावर तरच आम्ही त्यांना मदत करू शकू असं त्यांनी. तो पुढचा विषय आहे, पुढचा विषय. आता शेवटी पुढच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला लढायला लागतील. काँग्रेस म्हणून मी आज काँग्रेसचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये करतोय, ते मग काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे असेल किंवा राष्ट्रवादी या जिल्ह्यातली जी काय हे आम्ही मिळूनच या ठिकाणी लढणार. आम्ही काय महायुतीबरोबर जाऊ शकत नाही, मी तरी शक्यच नाही, म्हणजे स्थानिक पातळीवरच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये पुढच्या काळामध्ये. आता मागच्या सहकार्यातल्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत ती समीकरणं काही बदललेली नाहीत, ती पूर्वी तशीच होती ती कंटिन्यू राहतील. परंतु पुढे आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, अगदी कुरुंदवाडची निवडणूक आहे, शिरोळची निवडणूक आहे, जयशिंगपूरची निवडणूक आहे, कोल्हापूर जर लावल्या तरी नाही, म्हणजे हे सगळं लावल्या तरचा विषय आहे, याने लावल्याच नाही तर काय अवघड आहे. त्यामुळे लावल्या तर आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुका आम्ही भविष्यकाळात लढणार. अशा चर्चा सुरू आहेत किंवा तशा पद्धतीच्या चर्चा केल्या जात आहेत, काय नेमकं तथ्य आहे सांगलीतला एक बडा नेता? नाही मी त्याचा आम्ही सगळ्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे की अशा पद्धतीचं कुठलं काहीही घडणार नाही. काँग्रेस एकसंघ आहे, किंबहुना भारत जोडो यात्रेनंतर सामान्य माणसांच्या मनामध्ये एक विश्वासाचं वातावरण फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो हे लक्षात आलेलं आहे. एक अविश्वासाचं राजकारण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये चालू झालेलं, आणि मग विश्वास कुणावर ठेवावा तर तो काँग्रेस पक्षावर ठेवला पाहिजे अशा पद्धतीचं सामान्य माणसाचं आज म्हणणं या ठिकाणी. आणि ज्या पद्धतीनं राहुलजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्यांचा आवाज उठवायचं काम या ठिकाणी केलं, सामान्यांचं नेतृत्व पुढं आलं, आणि म्हणून काँग्रेस पक्ष हा नेहमीच आम्हाला त्या दिवशी देखील राहुलजींनी सांगितलं की आमचा फोकस कुणावर असला पाहिजे, सामान्य माणसावर असला पाहिजे, गरिबांच्यावर असला पाहिजे, शेतकऱ्यांच्यावर असला पाहिजे, हातावर जे लहान उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर काँग्रेस असली पाहिजे. आणि म्हणून आत्ता एक अविश्वासाच्या वातावरणात विश्वासाचा एक विश्वासधारक मेसेज जर कोण देऊ शकतो या राज्यामध्ये तर तो फक्त काँग्रेसच या ठिकाणी देणार, त्यामुळे कोणी कुठेही जाणार नाही. राज्यातली मंत्रिमंडळ विस्तार आता तरी होईल असं वाटतं का ज्या पद्धतीनं त्यांच्या दिल्लीवारीसोबत? नाही आता सगळीकडेच आम्ही आमचे विधिमंडळातले आमचे सगळे मित्र सहकारी त्यांना विचारतोय की वर्षापूर्वी शिवलेलं जॅकेट आता बसणार का, आता सगळेच वाट बघतायत, आता निर्णय कधी लागणार, कारण की मुळात आता राहिले किती मंत्रिपद आणि कुणाकुणाला देणार. मला वाटते हा तिढा सुटत नाही आणि काही 2-4 मंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय पुढचं मंत्रिमंडळ होणार नाही अशीही चर्चा आहे. आणि मला वाटते त्यातला निर्णय लवकर होईल असं काय वाटत नाही, कारण की आता एवढे मंत्री सगळे झालेले आहेत, आता नवे कोण होतील अशी काय शक्यता कमी वाटायला लागली आहेत. नाही आम्ही सगळ्या राज्यातल्या जवळजवळ मुंबई सोडलं तर सगळीकडचा आढावा परवा प्रदेशाध्यक्ष असतील, थोरात साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, आम्ही वारंवार आम्ही दर आठवड्याला या बैठका घेतोय आणि बैठकांमध्ये कोल्हापूरमधले दोन्हीपैकी एक जागा ही काँग्रेसला मिळावी अशी जे शिष्टमंडळ कोल्हापुरातनं आलं होतं जिल्ह्यातले आले होते त्या सगळ्यांनी मागणी केली की एक जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळावी. आणि म्हणून बघूया पुढे आता जागा वाटणी ह्या चर्चा अपेक्षा आहे मिळावी. आता वरच्या पातळीवर ज्यावेळी बैठका होतील त्यामध्ये हा निर्णय होईल की शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही असो आमच्या कुणाकडे, परंतु निश्चितपणे काँग्रेस म्हणून मागणी पुढे आलेली आहे. सत्ताधाऱ्यांना अपेक्षित मतदान किंवा मतेची टक्केवारी मिळत नाही, याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अनेक घटना घडतात. आपल्याला 6 जूनला देखील घटना घडली, 7 जूनला पुन्हा एकदा आक्षेपार्ह स्टेटस नेता हा
अधिवेशनाआधी निवडला जावा, मात्र त्यावर अजून काही चर्चा होताना दिसत नाही, त्यामुळे टीका देखील होते. नाही, चर्चा सुरू आहे. कर्नाटकमध्ये निवडणुका होऊन आता 3 महिने झाले, भाजपला विरोधी पक्ष नेता देता आला नाही. आता त्यांनी दिला नाही म्हणून आम्ही द्यायचं नाही असातला विषय नाही, परंतु जे टीका करताय त्यांनी तिथं काय तिथली परिस्थिती काय याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ठीक आहे, 8 दिवस लागलेले आहेत, परंतु आम्हाला खात्री आहे की या आठवड्यात निश्चितपणे काँग्रेसचा निर्णय होईल आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेस पक्ष जो ठरवेल त्याला त्या ठिकाणी जबाबदारी दिली जाईल. मला वाटतं प्रथम वाढदिवसाच्या दोघांनाही शुभेच्छा आपण देऊया कोल्हापूरच्या वतीनं. तो निर्णय इथं होत नसतो, दिल्लीत होतो हे आता सगळ्या घटनाक्रमावरून आपल्याला दिसते. आणि दिल्लीच्या मनात काय आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी ठरत असतात. काँग्रेस जे वागणं आहे हे बदलण्यासाठी भविष्यामध्ये विरोधक म्हणून आपण सगळे कशा पद्धतीने एकजूट होणार? नाही, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोतच. आत्ता सुद्धा सभागृहामध्ये कामकाज करत असताना काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबरचे आमदार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार हे मिळून या सगळ्या गोष्टीचा वाचा फोडण्याचा प्रयत्न सभागृहाच्या पटलावर आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करतो आणि भविष्य काळ देखील महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही कार्यान्वित राहू. ताज्या बातम्यांसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.